सारेगामा कारवा डिजिटल ऑडिओ प्लेअर. यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. मुंबई आकाशवाणीवर नोकरी करीत असताना माझा एक फार मोठा फायदा झाला, तो असा की अनेक नामवंत दर्जेदार कवींशी माझा जवळून परिचय झाला. त्यांच्या रचना मला वाचायलाही मिळाल्या आणि त्यांचा थोडाफार अभ्यासही करता आला. माझ्या स्वतःच्या गीतलेखनालाही या अभ्यासामुळे इष्टते संकेत मिळू शकले. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 1962 साली भावसरगम या विशेष मासिक गीत कार्यक्रमांची परंपरा सुरू झाली, ती आज तक आहे तशी सुरू आहे. त्यातली अनेक गाणी प्रथम आकाशवाणीवरून प्रसारित झाली आणि नंतर ती HMV ने ध्वनिमुद्रित केली हा इतिहास आहे. कवी मंगेश पाडगावकरांचं असेच एक गीत ऐकूया, अशी पाखरे येती. अशी पाखरे देवघरातील समयी मधुनी
देवघरातील समये मधुनी अजून जळती वाती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवणी जाते अशी पाखरे हे कुणाच्या घडल्या भेटी गीत एक मोहरले उठी कुठे कुणाच्या घडल्या भेटी गीत एक मोहरले उठी त्या जुळल्या हृदयांची गाथा त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजूनही गाती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवणी जाती अशी पाखरे येती. मुंबई आकाशवाणीवर नोकरी करीत असताना माझा एक फार मोठा फायदा झाला. तो असा की अनेक नामवंत दर्जेदार कवींशी माझा जवळून परिचय झाला. त्यांच्या रचना मला वाचायलाही मिळाल्या आणि त्यांचा थोडाफार अभ्यासही करता आला. माझ्या स्वतःच्या गीतलेखनालाही या अभ्यासामुळे इष्टते संकेत मिळू शकले. आकाशवाणीच्या